आता सुरुवातीला आपण या आकार मध्ये बघा. आता इकडे पण सांगितलं होतं तुला काय आवडतं चिमणी. आता चिमणीचा आकार असतो लहान, बरोबर. सुरुवातीला काय करायचं, हे दोन आकार जोडायचे, समजलं. नंतर इथं मागचा भाग, बरोबर. त्यानंतर रेषेवरती हात, रेषा आहेत ना, रेषेवर दिसतंय का? हो सर, इकडे बॅलन्स आलेलं आहे सर. ओके दादा. त्यानंतर पुढचा कोणी सांगितलेला होता इकडे पोपट. आता पोपट बघा, आकार सारखा येईल, फक्त शेपटी मध्ये जायला वेगळा असेल. हा आकार आपण काढला इथून, हा उघडेल थोडा. पुढे पोपटाची चोच कशी असते, वाकलेली असते की नाही? हा झाला
आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जो पक्षी आवडला चिमणी पोपट कावळा वगैरे तो एकच पक्षी पूर्ण पान भरून काढायचं. म्हणजे समजा आता हे तुमचं इथं पेन आहे, मोठा आकार तुम्हाला काढायचा आहे. हा एक वर्तो आणि हे दुसरं वर्तो मोठा आकार. हा आता येईल सगळ्यांना. मी आता तुम्ही काढत असताना मी सगळ्यांना पाहिजे आता ठीक आहे. सुरुवात करा काढायला. मोर नहीं काटा.